नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सांगावा या पाठामध्ये शंकरराव खरातांनी दलितांच्या वाट्याला कसे दुःख येते हे चित्रित केलेलं आहे. रामा महार अंजनाबाईला सांगावा द्यायचा म्हणून तो अंजनाबाईच्या गावाला गेलेला असतो. अंजनाबाईच्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली तो बसलेला असतो. त्यावेळेस कुत्रे भुकत असतात. कुत्र्याच्या भुकण्याने तिथे मोदक गोळा होतात. त्यावेळेस लिंबाच्या झाडावरची कावळे जे आहेत ते कावकाव करून घुरतात. तर या गोष्टीकडे एक कारभारी अण्णा असतो, त्यांचं लक्ष जाते. कारभारी अण्णा जाऊन तिथे विचार करतो कोणत्या गावाचा आहे, तर त्यावर तो कामत गावचा आहे असं सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर अंजनाबाईला आपल्या गावावरून महार सांगावा घेऊन आलेला आहे. आणि महार आला म्हणजे काहीतरी वाईट बातमी त्याने घेऊन आलेली असावी असा समज अंजनाबाईचा होतो. आणि अंजनाबाईच्या घरी रडारड होते, सुरू होते. आणि त्यावेळेस गावातील इतर स्त्रियासुद्धा गोळा होतात. परंतु अंजनाबाई नेमकं कशासाठी रडताय, का रडताय याचा कोणाला सुगावा लागत नाही. स्त्रियासुद्धा आपसामध्ये कुजबुजत असतात. इतर गळीसुद्धा आपसामध्ये कुजबुजत असतात. शेवटी कारभारी अण्णा अंजनाला बाईला विचारतो की महार सांगावा घेऊन आला तो नेमकं काही कळलं का. अंजनाबाई मात्र महार सांगावा घेऊन आला म्हणजे ती वाईटच बातमी असली पाहिजे असं ती कारभारी अण्णाजवळ बोलून दाखवते. त्यावर कारभारी अण्णा तिच्यावर रागवतो की म्हणतो तू तुमच्या आईला बिन काय करताच रिकाम्या राणी गोंधळ केलाय लेखानू, त्या महाराला नीट विचारा तरी. म्हणजे कारभार्यांना समजदार असतो म्हणून तो म्हणतो की काही न विचारपूस करताच त्या महाराने वाईटच असा सांगावा घेऊन आलेला असेल म्हणून रडारड करणं हे मूर्खपणाचं आहे असं म्हणून तो सांगतो. त्यावेळेस कारभार्यांना दाजीबाला हाक मारतो की त्या महाराला बोलावून घेऊन ये. दाजीबा जातो आणि त्या महाराला बोलावून घेऊन येतो. रामा हाकेसरशी पुढे येतो आणि मग कारभार्यांना त्याला विचारतात काय रे मारा वा काय सांगावा आणलाय. कारभार्याने रामाला सवाल केल्यावर म्हातारा तोंडातून काय बोल बाहेर पडतं हे ऐकण्यासाठी सगळे गडी बाया कान चौकारून होते. कारभार्याच्या बोलाला रामानं उभ्या उभ्या सहज उत्तर दिलं. अवं धुरपता म्हातारी रात्रीच गेली अंजनाबाईची आई. अंजनाबाईच्या मळ्याचा रामा म्हातारा ओळखलं आणि त्यानं बोलून दाखवलेला सांगावा तिच्या कानी तापल्या शिशागत केला हे ऐकून तिनं मोठ्यांदा हंबरडा फोडला. तर रामा हाकेसरशी पुढे आला आणि रामाने कुठल्या प्रकारचा सांगावा घेऊन आला हे ऐकण्यासाठी सगळे कान टवकारून उभे राहतात. त्यावेळेस रामा महाराज सांगतो की आवाज मुखपता म्हातारी रात्रीच गेली अंजनाबाईची आई. म्हणजे अंजनाबाईच्या आईचा मृत्यू कालच झालेला रात्रीच झालेला आहे असं तो सांगतो. आणि अंजनाबाईच्या मळ्यातील रामा आलेला हे अंजनाबाईने ओळखलं असतं आणि म्हणून ती पुन्हा तो सांगावा तिच्या खाली पडल्यानंतर काना सिसर तापलेलं सिसर टाकावं तसं तिला होते आणि ती मोठ्यांदा अंबरता फोडते. रामाकडे तोंड केलेल्या बायांनी गरकन अंजनाबाईकडे तोंड फिरवले आणि त्यांनी तिचा आक्रोश पाहून डोळ्याला पदर लावला. घरात एकच आकांत झाला. गळी माणसं खाली माना घालून बसली. रामा तिथून हल्ला, झाडाकडे निघाला. बाजूची कुत्री रामावर भुंकू लागली होती.
तर रामाने सांगावा सांगितल्याबरोबर सगळ्या स्त्रिया म्हणजे अंजनाबाई खूप जोराने रडायला लागते, धाय मुकून रडायला लागते. स्त्रिया सुद्धा तिच्या रडण्यामध्ये सामील होतात आणि संपूर्ण घरामध्ये एकच आकांत होतो, गडी माणसांना सुद्धा दुःख होते आणि गडी माणसं दूरवर जाऊन माना खालून बसतात आणि त्यावेळेस रामा मात्र ते एकटाच असतो आणि तो सुद्धा मग त्या लिंबाच्या झाडाकडे जाऊन बसतो. त्यावेळेस त्या गावची कुत्री मात्र रामावर झुंकत असतात. अंजनाबाईच्या घरादाराकडे पाणी केव्हा पाठवतात, पोटाला भाकरी केव्हा वाढतात या आशेने रामा सारखं टक लावून अंजनाबाईच्या घराकडे बघत असतो. त्यावेळेस मात्र अंजनाबाईच्या घरातील रडारड पुन्हा वाढलेली असते आणि तो रडारडीचा गलका त्याच्या कानावर पडत असतो. त्यावेळेस रामाला वाटते की अंजनाबाईच्या अशा घरच्या दुःखाला घोळात किती वेळ इथं थांबावं, आपल्याकडे कुणाचं ध्यान जाईल का नाही, अशा विचारात तू दाराकडे टक लावून बसला आणि घरातला गैरवर आक्रोश अधिकच वाढत होता. तर अंजनाबाईच्या अशा दुःखाच्या वेळेस आपण इथं किती वेळ बघावं, कोणी आपल्याला पाणी वाढेल का, कोणी आपल्याला भाकरी वाढेल का. भाकरी वाढेल या आशेनं रामा टक लावून घराकडे पाहत असतो आणि शेवटी तो मनात विचार करतो की अंजनाबाईच्या घरचे सगळेच दुःखात आहेत, अशा वेळेस आपण त्यांना कसं काय बोलावं. या विचारांना तो स्वतःला समजावतो आणि अंजनाबाईच्या दारातून तो काढता पाय घेतो आणि त्यावेळेस त्याला घरची लेकरं आठवतात की मी घरच्या लोकांना उपाशी ठेवून आलो, त्यावेळेस आशा वाटत होती की चार भाकरी मिळतील आणि आपल्या घरच्या लोकांना मी अन्न खाऊ घालेन आणि म्हणून तिकडे माझ्या मुलांची, पत्नीची आणि घरच्या इतर सदस्यांची काय व्यवस्था झाली असेल या काळजीत तो झपाझप पावलं टाकेल. परत सायंकाळच्या वेळेला गावाला निघतो. रामा रात्री करून गावाला आला, दारी आला, दारात रामाला बघून कालवड हंबरली, शेळी उठून त्याच्याकडे ओढ खाऊ लागली, कुत्रा गोंडा घालत पुढे आलं, जेवण वेळ टळली होती, माणसांनी अंग टाकली होती. रामा घरी आला, साऊबाई टपूटाळ वाट बघत उंबरठ्याला उसं देऊन कलंडली होती, बाची वाट पाहून पोर झोपली होती. रामा खाली बसला, झोपलेल्या धाकट्या पोराच्या अंगावरून त्यानं हात फिरवला, अंगाला गार लाग हात लागल्यानं पोरग चटकन जागत झालं. त्याचबरोबर रामा बोलला, कारबाळा मी हाय, बा बाकरी आणली. लहान पोराच्या या बोलानं रामा चटकन पोराला उचलून मांडीवर घेतलं, तो त्याच्या अंगावर पुन्हा पुन्हा आपला उजवा हात फिरवू लागला, तो डाव्या हाताने आपल्या डोळ्याच्या उलावलेल्या कडात पुसू लागला. तर रामा सांगावा घेऊन जाताना रामाला आशा होती की सांगावा पोहोचल्यानंतर आपल्याला काही चार भाकरी मिळतील आणि आपल्या घरच्या लोकांना जीवन मिळेल या आशेनं तो गेलेला असतो. परंतु अंजनाबाईच्या घरी सांगावा दिल्यानंतर अंजनाबाईच्या घरामध्ये रडारड सुरू होते आणि त्यामुळे मग रामा स्वतःच विचार करतो की अशा दुःखात असलेल्या लोकांना आपण कसं मागावं. म्हणून तो सायंकाळच्या वेळेला घरी परत येतो. घरी परत येतो तेव्हा दारामध्ये असलेली कालवड जी असते, गाईचं वासरू असते, ते हंबरते. शेळी उठून रामाकडे ओढ घेऊ लागते. कुत्रा गोंडा घोळत रामाकडे येतो. जेवण वेळ टळून गेलेली असते आणि रामाच्या घरची सगळी मंडळी उपाशी झोपलेली असतात. साऊबाई वाट पाहून पाहून थकून घराच्या उंबऱ्याला उसं देऊन कलंडली होती. बाची वाट पाहून म्हणजे रामाची वाट पाहून मुलं झोपी गेलेली होती. रामा आला बसला, खूप रात्र झालेली होती.
झोपलेल्या डाकट्या पोराच्या अंगावर रामानं हात फिरवलं. रामाचा हात थंडगार होता. त्या थंडगार हाताच्या स्पर्शानं मुलगा उठला. त्यावेळेस रामा बोलला, कार बाळा मी हाय, बा भाकरी आणलीस. बा भाकरी आणलीस या शब्दानं रामाच्या डोळ्यातून चटकन आसू आले. कारण त्याला त्याचं दुःख झालं की आपण एवढी मेहनत केली, सांगावा पोचला, परंतु आपण आपल्या मुलाबाळांना खाऊ घालू शकलो नाही आणि म्हणून लहान पोराला तो उचलून घेतो आणि त्याच्या पाठीवरून पुन्हा पुन्हा हात फिरवून तो त्याला समजावत असतो आणि स्वतः डोळ्याच्या कळापासून म्हणजे अशा प्रकारे मेहनत करून सुद्धा महाराजांच्या श्रमाला किंमत नसते म्हणून त्याला ना अन्न मिळत ना भाकरी मिळत, त्याचा सांगावा पोचण्याच्या कामाची कदर केली जात नाही. म्हणजे अशा प्रकारे भारतातील हिंदू धर्मव्यवस्थेत महाराजांच्या कामाला, खालच्या जातीच्या माणसाच्या कामाला किंमत नसते, त्याची सतत ओरबाड होत असते, त्याच्यावर सतत अन्याय अत्याचार होत असतात, उपाशी होती त्याच्याकडून कामं करून घेतली जातात. हेच शंकरराव खरातांना इथे सांगायचं होतं. म्हणजेच अस्पृश्यांचे होणारे जे हालअपेष्ट आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंही शंकरराव खरातांना सुचवायचं आहे. धन्यवाद.